सतरा ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीत रत्नागिरीमध्ये सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी कोल्हापुरातील व्हाईट आर्मीच्या वतीनं सैन्य भरतीला आलेल्या उमेदवारांसाठी मोफत अन्नछत्र उभारलं होतं भरतीसाठी आलेल्या एकवीस हजार उमेदवारांनी दहा दिवसात या मोफत अन्नछत्राचा लाभ घेतला गेल्या चौदा वर्षात व्हाईट आर्मीनं सैन्य भरतीच्या निमित्तानं येणाऱ्या पाच लाख तरुणांना अन्नदान करून त्यांच्या भावनांची कदर केली आहे सैन्य भरतीसाठी आलेली तरुण मुलं बऱ्याचदा गोरगरीब गरीब घरातली असतात गावाकडून आणलेलं शिळंपाकं अन्न खाऊन किंवा वडापाव खाऊन ही मुलं दोन ते तीन दिवस अक्षरशः रस्त्यावर राहतात सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांना किमान दोन वेळचं सकस अन्न मिळावं यासाठी कोल्हापुरातील व्हाईट आर्मीनं मोफत अन्नछत्र सुरू केलं गेल्या चौदा वर्षापासून कोल्हापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यात अशा प्रकारचं अन्नछत्र आयोजित केलं जातं सतरा ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीत रत्नागिरीमध्ये सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता या भरतीसाठी पुणे बीड लातूर नगर उस्मानाबाद सांगली रत्नागिरी सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यातील हजारो तरुण आले होते कर्नल अनुराग सक्सेना यांनी भरती काळात आलेल्या उमेदवारांसाठी अन्नछत्र उभारण्याची विनंती व्हाईट आर्मीला केली होती व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत शेंडे हनुमंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी रत्नागिरीमध्ये अन्नछत्र उभारलं होतं दहा दिवसात भरतीसाठी आलेल्या एकवीस हजार उमेदवारांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला गे गेल्या चौदा वर्षापासून सुरू असलेल्या अन्नछत्राचा आजवर सुमारे पाच लाख तरुणांनी लाभ घेतल्याचं ला अशोक रोकडे यांनी सांगितलं या अन्नछत्रासाठी सुनील जाधव सुमित साबळे प्रेम पवार अविनाश भांडवले प्रकाश पाटील विकी खेडकर आदेश कांबळे यांच्यासह व्हाईट आर्मीच्या जवानांनी परिश्रम घेतले